i10 Nios arriving soon. आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून गणेशोत्सवानिमित्त सलग 6व्या वर्षी राबवण्यात येणाऱ्या 100 रुपयात कोकण प्रवास उपक्रमानिमित्त स्वाभिमानच्या वांद्रे कार्यालयातून रविवारी तिकीट वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी तिकीट घेण्यासाठी गणेश भक्तांची एकच गर्दी निर्माण झाली होती. बेवारस वस्तूंना हात लावू नका. दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी सतर्क रहा. पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्याकडून जनहितार्थ जारी. गणेश चतुर्थी कालावधीत कोकणात येणाऱ्या भाविकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड पडतो. त्यामुळे ही गैरसोय लक्षात घेऊन कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघाचे आमदार नितेश राणे मागील 6 वर्षांपासून गणेश भक्तांना 100 रुपयात मुंबई ते सिंधुदुर्ग प्रवास घडवत आहेत. या उपक्रमाअंतर्गत यंदा 4,500 प्रवाशांना याचा लाभ मिळणार आहे. यामध्ये नोंदणी केलेल्या गणेश भक्तांना रविवारपासून स्वाभिमानच्या वांद्रे कार्यालयातून तिकीटं मिळण्यास सुरुवात झाली आहे. यावेळी आपलं तिकीट घेण्यासाठी गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी गणेश भक्तांनी या उपक्रमाबद्दल आमदार नितेश राणेंचे आभार मानले. वैभव तालुक्यातील कुरघोडे गावातून चाळके बोलते. कळव्यावरून मी त्यांच्या इथे नितेश साहेबांच्या स्वाभिमान संघटनेच्या 100 रुपयामधल्या बसेसमधून त्यांचा जो उपक्रम आहे तो बघून आम्हाला खूप समाधान वाटलं आणि त्यांच्या गोरगरिबांसाठी हा उपक्रम खूप फायदेशीर आहे आणि त्यांचे आम्ही धन्यवाद आभार मानतो. आमचे आमदार गणपती उत्सवासाठी प्रत्येक वर्षाला गाड्या त्यांचा आम्हाला एक लाभ भेटतो. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आणि गावापासून ते मुंबईपासून ते सर्व आमच्या गावच्या कोकणाचे सर्वांच्या मतीला जाऊन गेले. गेली 6 वर्ष नितेश राणे साहेबांनी हा जो उपक्रम सुरू केला आहे तो खूप चांगला आहे. तसेच रेल्वे आणि तसेच खाजगी यांच्या तिकीट खूप महाग आहे. ह्या स्वस्त दरात तिकीट उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांच्या या पुढील उपक्रमाबद्दल माझ्याकडनं आणि संपूर्ण कोकणवासियांकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. उपक्रम आज नितेश राणे साहेबांचं राबवलं खरं वाखाणण्याजोगं आहे. आज पुणे असा राजकीय क्षेत्रामध्ये 100 रुपये म्हणजे नाममूल्य आहे. एकदम म्हणजे ते काही घेतले आणि न घेतल्यासारखेच आहेत. पण खरंच हे मतदारसंघातल्या लोकांबद्दल जे काय उपकार चालू आहे म्हणजे ते चांगलेच हे केलं आहे. त्याच्याबद्दल आम्ही धन्यवाद आणि असेच उपक्रम करत राहावे आणि पुढील वाटचाली त्यांना आर्थिक शुभेच्छा. अधिक आज लक्झरींचे 1,012 रुपये घेऊन लूटमार जी चालू आहे त्याच्यामध्ये 100 रुपये म्हणजे नाममूल्य एकदम म्हणजे काहीच नाही याच्यामध्ये. खरंच उपक्रम चांगला राबवला आहे. माझ्या सर्वच कोकणातल्या आमदारांनी खासदारांनी असा उपक्रम राबवला तर कोकणातल्या लोकांचा आशीर्वाद भेटेल आणि गणपतीचा भरपूर आशीर्वाद भेटेल. पुढील वाटचाल त्यांना हार्दिक शुभेच्छा. आज मुंबईतून सिंधुदुर्गात यायचं झाल्यास 1,000 ते 1,200 रुपये प्रवाशांना मोजावे लागतात. अशावेळी सलग 6व्या वर्षी नाममात्र 100 रुपयात गणेश भक्तांचा सिंधुदुर्ग प्रवास उपलब्ध करून देणाऱ्या आमदार नितेश राणेंचा उपक्रम कौतुकास्पदच म्हणावा लागेल. कुणाल मांजरेकर, कोकण 9, सिंधुदुर्ग. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण 9 यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण 9.com.